आपले सोबत प्रदीप साहेब आहेत, वय त्यांचं 68 आहे. समोर आम्ही पाहू शकतो की पूर्ण शुद्धीवराचे आहेत आणि आता त्यांचं ऑपरेशन संपलेलं आहे. त्यांच्या मणकेला मोठा प्रॉब्लेम होता, ते पूर्णपणे क्लिअर झालं, सॉल्व्ह झालेलं आहे. सर, तुम्हाला काय बोलायचं का? ऑपरेशन खूप छान झालं, मला ऑपरेशनची भीती वाटत होती, पण तुमच्या तुम्ही जे अभिवचन मला दिलं की हे ऑपरेशन खूप सोपं असतं, ह्याच्यामध्ये भीती काही नाही, पेशंट दगावण्याची शक्यता नाही, पॅरालिसिस होण्याची शक्यता नाही, हे तुमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे, तुमचं रेकॉर्ड आहे. या ऑपरेशनने हे पण पुन्हा सिद्ध झालं की व्हॉट एव्हर यू कमिट यू रिअली डिलिव्हर. मी देवाला नमस्कार करून सकाळी येतो आणि प्रयत्न करतो की पूर्ण पेशंट बरं झालं पाहिजे आणि 100% तुम्हाला पूर्ण चांगला गुण भेटणार आणि तुम्हाला खूप छान संध्याकाळी आजच्या चालता येईल, वेदनामुक्त चालता येईल. आणि तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता प्रदीप सर? मला 3-4 वर्ष त्रास होता. बरेच निरनिराळे अल्टरनेटिव्ह होमिओपॅथी ट्राय केली, इतर अल्टरनेटिव्ह ट्राय केले, पण त्याचा काही उपयोग होत नाही. शेवटी ऑपरेशनला सांगितलं, मला सगळ्यांना विनंती की तुम्हाला जर पार्टीच्या कार्याचं काही कुठल्याही पर्यंत ऑपरेशन असेल तर इतर काही करू नका. ऑपरेशन हे बेस्ट सोल्युशन आहे आणि आता खूप इझी चांगलं. आणि गुप्ते सर्जन यांची सारखं लोक गेले तर खूप चांगलं होतं. वेळ काढू नका. मला एकच सांगायचं म्हणजे गुप्ते तिथे गुप्ते तुमच्या पाठीच्या कण्याच्या बाबतीत काही खूपच असेल तर गुप्ते साहेबांकडे येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. प्रदीप सर, तुमच्या कमरेचा आणि पायाचा त्रास खूप होत होता. पायाला ठणकत होते पाय आणि पायाला रग, मुंग्या, बधिरपणा हे सगळं चालू होतं आणि हा सॉल्व्ह आजच्या जे तुमचा सगळं प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल. तुम्ही एक नंबर चालणार. जसं तरुण व्यात तुम्ही चालत होता तेवढा भारी तुम्ही आज चालणार. ऑपरेशन मध्ये कुठेही नसांवर कधी आजपर्यंत आमच्याकडे कोणत्याही पेशंटचा धक्का बसलेला नाही आहे. तुमचा पण धक्का बसलेला नाही आहे, काही शीट कट झाली नाही आहे, तुटली नाही आहे, कोणाची झालीच नाही आजपर्यंत आमची. तुमची पण तशी झाली. ओके, पण तुमची खूप जीज होती, वय 68 तुमची खूप जीज होती आणि सगळं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. शिरा मोकळी झालेली आहे. 4 उजव्या पायाची शिरा मोकळी केली, 4 डाव्या पायाची शिरा मोकळी केली, 8 शिरा मोकळी केलेली आहे. आता मी तुमच्या एमआरआय थोडा डिस्कस करतो व्हिडिओमध्ये. या त्यांचं जर आपण एमआरआय पाहिला, एमआरआय स्कॅन, ते काय दाखवतात की ते शीर आहे आपली मज्जारज्जू, ती कुठे चोकअप नाही झाली पाहिजे. इथे कुठेही चोकअप दिसत नाहीये, पण इथे खाली आल्यावर 100% पूर्ण ब्लॉकेज वाटतंय. ते बऱ्यापैकी चोकअप आहे, कुठे पण पहा सगळीकडे ब्लॉकेज वाटतंय. म्हणजे हे पूर्ण 1, 2, 3, 4 ठिकाणी शीर दबली. आपण खेडेगावचे भाषेत मराठी भाषेत बोलू शकतो, गॅप झाला होता 4 ठिकाणी. लोक म्हणतात गॅप गॅप, लोकांना लगेच समजतो. म्हणजे शीर दबणे, दादी सरपणे आणि शीर दबणे, ब्लॉकेज होणे आणि प्रॉब्लेम होणे. तर आमचं पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यांना खूप चालताना आनंद वाटणार आज. म्हणजे ते खरं सेलिब्रेटच करणार आज, इतका भारी चालणार आहेत. आणि त्यांची सगळी व्याधी कमरेपासून पायाची सर्व शून्य होणार आजच्या आज. थँक्यू.